नमस्कार, मी घनश्याम उल्हारे शेतीतंत्र या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत करतो। तर शेतकरी मित्रांनो, शेतीतंत्र या चॅनलवर मी आपल्या सामने नवनवीन व्हिडिओ घेऊन कायम उपस्थित राहत असतो। तर आजचा आपला विषय आहे मुरकी। तर मुरकीचे बरेचसे प्रकार मी आपल्याला शिकवलेले आहेत, पण आजचा प्रकार असा आहे यूज अँड थ्रो, म्हणजे वापर करा आणि फेकून देऊ नका, सोडून टाका। म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला लागल त्यावेळेस तुम्ही वापरा, आणि नको असेल त्यावेळेस ती सोडून टाका। म्हणजे याच्यात तुम्हाला फक्त शिकायचं काय, फक्त एक गाठ शिकायची आणि तीच गाठ दोन ठिकाणी मारायची। सर, ही जी मुरकी आहे, ही जे व्यापारी आपल्या दारात येतात आपल्या जनावर घ्यायला, त्यावेळेस आपण त्यांना रस्सी किंवा आपली मुरकी किंवा आपलं आपण दाव देत नाही, त्यावेळेस ते काय करतात, त्यांचा कासरा असतो आणि तो कासरा त्याची मुरकी बनवल्या जाते। तर तीच मुरकी ही आहे, आणि समजा व्यापाऱ्याची काय गरज नाही आपल्याला, पण आपल्याला समजा अचानक तुटली येसन, तुटली मुरकी तुटली, तर त्यावेळेस आपल्याला त्या कासऱ्याची किंवा त्याच दाव्याची मुरकी बनवता आली पाहिजे, आणि परत नको असेल त्यावेळेस आपल्याला सोडून टाकायची। याचाच अर्थ यूज अँड थ्रो, वापरा आणि परत उलगडा। तर आता मी तुम्हाला मुरकी बनवून दाखवतो, फक्त एकच गाठ नाही ती दोन ठिकाणी मारायची। तर पहा, तर सुरुवातीला इतकी रशी घ्या, एवढी रशी घेतली की इथं धरा अशी धरली, फक्त तीन येडे मारा, एक हा दोन आणि हे तीन, हे झाले तीन येड। आता याच्यात हे उचला इकडं घ्या, हे उचला इकडं घ्या, हे उचला इकडं घ्या, आणि आता गाठ तयार होती। आणि ही गाठ फार फिट होती, ही कुठल्याच बाजूनी सटकणार नाही। हे पहा, गाठ एकदम व्यवस्थित झाली, किती बारीक गाठ झाली। तुम्ही ह्या बाजूनी ताना निघणार नाही, तुम्ही ह्या बाजूने वडा निघणार नाही, इकडून वडा नाही, कुठल्याही बाजूने वडा अजिबात निघू शकत नाही, फिट झाली ही गाठ। तर आता याच्यानंतर काय करायचं, आपल्याला एक इथभर अंतर घ्यायचं। ही एक इथभर झालं, याला इथं पकडा आणि परत तीन येडे टाका, एक झाला हा, दुसरा झाला आणि हा तिसरा झाला। हे पहा, पहिली मारली त्याच पद्धतीची ही गाठ। हा मधला पाना उचला याच्यावर टाका, ह्यो पाना उचला याच्यावर टाका, ह्यो पाना उचला याच्यावर टाका, आणि हा पाना वडा। ही बी त्याच पद्धतीची गाठ झाली, ह्या दोन्ही गाठी सारख्या आहेत। तर काय करायचं, ह्यो जो आपरापाना आहे, ह्यो आपरापाना तो इकडल्या बाजूला वावायचा, असा वावायचा, आणि हा जो लांबपणा आहे हा याच्यातून वावायचा, हे असं वळून घ्यायचं। तर हे पहा, हे येईल गायच्या तोंडामध्ये, हे येईल गायच्या तोंडामध्ये, असं येईल गायच्या तोंडात, आणि हे वर येईल शिंगामध्ये, हे असं येईल। आणि तुम्हाला ज्यावेळेस जितकं पाहिजे गायचं तोंड, समजा बारीक असेल तर तुम्ही बारीक करा इतकं, गायचं तोंड मोठं असेल असं तर तुम्ही मोठं करा, आणि इथं गाठण टाका, इथं ही अशी गाठण मारा। असं फिट होते, आणि ही गाठण मारली, ही गायच्या तोंडात बसलं, तुम्हाला लागेल त्यावेळेस गायला तोंडात घातल्यानंतर गाठण मारायची। आणि ज्यावेळेस गाय किंवा बैल किंवा काही म्हैस असेल, त्यावेळेस अशी मारल्यानंतर तुम्ही हा कासरा हातात धरून गायी किंवा म्हैस आपल्या संघ घेऊ शकता आणि घेऊन जाऊ शकता रानातून घरी किंवा घरून रानामध्ये नेऊ शकता अशा पद्धतीने। चला तर आपण काय करू, ही प्रत्यक्षात मुरकी आपण गायला घालू, कशी ती पाहू। तर प्रथम अशी गायच्या तोंडात वळवा, ही खालची बाजू, ही वरली बाजू, आधी वरली बाजू पलीकडच्या हुकामधून वळवून घ्या, पलीकडं आपण एक सोडले ना, त्याच्यामधून वळवून गाठण टाका। ही गाठण तिकडं कम्प्लीट झाली की आता अलीकडची गाठण घ्यायची, आपल्याला पाहिजे तेवढं आवळून घ्या असं हा तोंडापर्यंत, आणि गाठण मारून घ्या। या पद्धतीची गाठण मारायची, म्हणजे गाठण कशी निष्ठत नाही। हे पहा, मी कशी गाठण मारतो ते पहा, सगळी कासरा सगळा ओढून घ्या पूर्ण, आणि मग गाठण टाका।
तर शेतकरी मित्रांनो, ह्या मूर्खीचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंट मध्ये कळवा। लाईक, शेअर, सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा। धन्यवाद।